माझी ओळख ॲक्च्युली सरांशी, माझा भाऊ तुमचा विद्यार्थी विक्रम जाधव, त्यानं मला तुमच्याकडे पाठवलं होतं दोन्ही मुलींना घेऊन जा म्हणून. तर याच्या अगोदरही मी तुमचं दोन्ही मुलींनी जॉईन केलेलं होते अकॅडमी. प्रचंड चेंज होतं दोघींच्या ते. आणि ईश्वरी ॲक्च्युली रनर आहे, ती ॲथलेटिक प्लेअर आहे. हां, आणि ती बऱ्याचशा ह्याला जाऊन आलेली आहे, मॅचेसला वगैरे. पण आत्ताही डेरवणला ती जाऊन आली आहे. तिथंही तिचा परफॉर्मन्स उत्तम होता. पहिल्यांदा ती यामध्ये उतरली आहे. पण आज तिला अभिनय करताना बघून सर खरंच खूप खूप भरून आल्यासारखं झालं. म्हणजे ती मेन होती, तिच्यातलं ते अँकरिंग करण्याची हे कधीही तिनं ह्या न केलेल्या गोष्टी आहेत. त्या पहिल्यांदा तिनं इथं एवढ्या कॉन्फिडेंटली केल्या. तिच्यात आलेला तो कॉन्फिडन्स म्हणजे खूप खूप सर असं म्हणजे समाधान वाटतं की हां, ती इथे आली आणि काहीतरी घेऊन निघाली आहे. आणि असंच उत्तरोत्तर प्रगती हो तुमचीही, तुमच्या अकादमीचीही, आणि पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बंजरून आले. माझी मुलगी कस्तुरी चिकने, ती ह्या अकॅडमीमध्ये आल्यापासून तिच्यात खूपच चेंज झाला आहे. आणि ही मार्गदर्शन म्हणजे आम्हाला जयश्री पवारांनी अभिजित सरांकडे सुचवलं. त्यानंतर तिच्यात खूप बदल झाला आहे की आम्ही म्हणजे आम्हाला तिची काळजीच होती की हिच्यात कसा बदल घडवायचा, कशी बदल होईल हिच्यामध्ये ती. कारण पूर्ण पप्पांबरोबरच फिरायची लहानपणापासून, चौथीपर्यंत कधी पूर्ण हजार दिवस नसायचे तिचे. पण ह्या अकॅडमीमध्ये आल्यापासून तिच्यात खूप चेंज झाला आहे. आणि ह्या आधी तिने 12 साळ वेबसिरी म्हणजे काम केले. कारण फक्त तिला गाडी चालवता येते आणि सरपंचांची मुलगी दाखवायचं होतं म्हणून तिने पहिलं ते 12 साळमध्ये केलं. आणि त्यानंतर पुढं जायचं आहे म्हणून ही अकॅडमी जॉईन केली. थँक्यू.